तारखेच्या सभेच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यातून मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते 3 लाखाच्या आसपास मराठा बांधव या ठिकाणी अंतरवली सराठी येथे 20 तारखेला म्हणजे 20 जानेवारी 2024 रोजी पोहोचतील. जात असताना या वाहनांना स्टिकर्स मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीनं या वाहनांना स्टिकर देण्यात येतील. त्या वाहनांसोबत जेवढे लोक या समाज बांधव या ठिकाणी असेल त्यांना वैद्यकीय किट सुद्धा मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येतील. शिस्तीचं पालन केलं जाईल आणि वाहतुकीच्या नियमांचं सुद्धा पालन केलं जाईल. आणि अंतरवली सराठी येथून मराठा युद्ध माननीय मनोज रंगे पाटील यांच्यासोबत हे सगळे लोक जे बीड जिल्ह्यातून त्या ठिकाणी जाणार आहेत ते त्यांच्यासोबत मुंबईकडे प्रयाण करतील आणि त्यांच्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी होतील. वैद्यकीय पथक नाही, आम्ही या ठिकाणी प्रत्येक वाहना प्रशासनाकडनं नाही, आम्ही हे स्वतः वैयक्तिक करतोय आणि आम्ही वैयक्तिक किट जे आहे वैद्यकीय मदतीचं ते प्रत्येक वाहनाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या वतीने होणार आहे. नाही आता कसं आहे की आपण बीड कडून जर आपल्याला गेवराईकडे जायचं म्हटलं तर परळी अंबेजोगाई केस धारूर या लोकांसाठी हाच मार्ग आहे, परंतु अष्टी पाटोदा शिरूर यांच्यासाठी वेगळा मार्ग आहे. त्याच्यामुळे मग ते वेगळ्या पद्धतीने जातील, परंतु या मार्गावर येणारे जे लोक आहेत आम्ही नियोजन असं केलं की महालक्ष्मी चौकात या ठिकाणी आम्ही सगळे थांबूत आणि या भागाकडनं येणारे सगळे वाहनं जे आहेत सकाळी 8 वाजता सोबत निघतील असं या ठिकाणी नियोजन आमच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या संदर्भात तर माननीय मनोज रंगे पाटील हेच नियोजन करतील, कारण की त्या संदर्भातले कुठले इनपुट किंवा माहिती आमच्याकडे अद्यापपर्यंत नाहीये, परंतु आम्हाला या सूचना आहेत की 20 तारखेला सकाळी मुंबईकडे प्रयाण करायचे आणि जास्तीत जास्त समाज बांधव या ठिकाणी अंतरवली सराठी येथे सकाळी 8 वाजता पोहोचतील असं नियोजन करण्याचं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तसं नियोजन आमच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. बरोबर, आम्ही या ठिकाणी त्या पद्धतीनं नियोजन करून त्रस्त लोक या ठिकाणी या रॅलीमध्ये घुसणार नाहीत, ही रॅलीमध्ये घुसून या रॅलीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार नाहीत याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे स्वयंसेवकाची नियोजन जे आहे किंवा स्वयंसेवक त्या ठिकाणी असतील असं नियोजन बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या त्या जिल्ह्यांनी तसं नियोजन केलेलं आहे आणि तसे स्वयंसेवक त्या ठिकाणी असतील आणि असा अनुचित प्रकार करणारा कोणी जर त्या ठिकाणी समाजकंटक असेल तर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता बीड जिल्ह्यामधून आम्ही 1000 स्वयंसेवक या ठिकाणी या लोकांसाठी नेमण्याची आमची तयारी आहे आणि तसं त्यांना आयडेंटिफाईड करण्यासाठी वेगळे टी शर्ट सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. पोलीस अधीक्षकांना भेटले त्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या ठिकाणी जे काही निष्पाप जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे होणार नाही याच्या